नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्णन यांच्या घरी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीची छापेमारी सुरू आहे. चित्रा रामकृष्णन गेले काही वर्ष एनएससी मधील ट्रेडिंगची गोपनीय माहिती हिमालयामधल्या एका योगीला ईमेल करत होत्या अशी माहिती त्यांनी सेबीच्या चौकशीमध्ये दिली. सेबीला यामध्ये इन्सायडर ट्रेडिंगचा संशय आहे. सध्या सेबीनं चित्रा यांना 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय, तर दुसरीकडे ईडीनंही छापे मारून कारवाई चौकशी सुरू केली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.